मंचावर उपस्थित असलेले पांडुबाबाचे पुत्र रत्नाकर पांडळे, नारायण पांडळे, भगवान पांडळे, संतोष पांडळे एक वाजेला ठरला होता, परंतु मी मनीषला रात्री फोन करून सांगितलं की मनीष थोडं लवकर घेतलेलं बरं होईल कारण मला अजून काही कार्यक्रम आहे। पण मनीष म्हणे दादा लांबून लांबून लोक येणार आहे, तर म्हणलं मग एक तास उशिरा जाऊ लवकर नाही तर। म्हणून आम्ही रेल्वे अधिकाऱ्याला सोबत घेऊन आज आम्ही इथून पहिलं रेल्वेचं इलेक्ट्रिकचं इंजन जालन्यातून सुरू केलं आहे। आत्तापण आपण डिझेलवर चालतो तो त्याचं आम्ही उद्घाटन केलं आणि सगळे अधिकारी एक स्पेशल रेल्वे घेऊन या रस्त्याचे ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी संभाजीनगरला जाऊन आलो। 1000 कोटी रुपये खर्च करून आपण आता दुहेरीकरण करतो आहे, 8500 कोटी रुपये खर्च करून आपण इलेक्ट्रिफिकेशन केलं आहे, जालन्यामध्ये 100 कोटी रुपयाची रेल्वेची पिटलाईन आता पुढच्या आठवड्यात आम्ही लोकार्पण करतो आहे, 200 कोटी रुपये खर्च करून आपण रेल्वेचं स्टेशन बांधतो आहे, कामाला सुरुवात झालेली आहे आणि जालन्यापासून तर जळगावपर्यंत आपण रेल्वेच्या मार्गाचं जवळपास बऱ्याच पुढं काम नेलेलं आहे। आणि त्यामुळे रेल्वे अधिकारी आलेले आहेत आणि आत्ताही मला लगेच उत्तरलो की राजूरला जायचं कारण रेल्वे अधिकारी तिथं बसले आहेत। आपले काही शाळकरी मुलं असतात त्यांच्यासाठी आम्ही एक टॉय ट्रेन देतो आहे मंदिरला वेळा घालून, आणि त्याच्यामुळं एका दिवसात जास्त कार्यक्रम असले की अशी धावपळ होती। तरी मी पाडळीला सांगितलं की आम्हाला 1.5 तास माप असतो, 1 येतो म्हणलं, मला 1.5 वाढला तर 1.5 तास माप आहे आम्हाला, आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की असं होत असतं। मित्र मी या पाडळी या पोरायला माय भाऊ हे पोरच आहेत, मी यांना कोंडा ओळखत नव्हतो। गेले 35-40 वर्ष मी भोकरदांच्या राजकारणात आहेत, अनेक लोक कोणी सभापती झालं, कोणी ZP मेंबर झालं, कोणी पंचायत समिती मेंबर झालं, कोणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालं, कोणी पंचायत समिती उपसभापती झालेत, अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत काम केले। पण मला चांगला प्रसंग आठवतो की मी आमदार असताना माझा प्रवास खूप असायचा, आजही मी 18 तास काम करतो आहे, पण त्या काळात आता आज तर माझ्यावर देशाची जबाबदारी, मला तर देशभर फिरावं लागतं आहे। माझा या महिन्यातला म्हणजे मागच्या महिन्यातला रेल्वेचा प्रवास 40,000 किलोमीटरचा आहे, विमानाचा प्रवास 28,000 किलोमीटरचा आहे एका महिन्यातला, बायकारचा प्रवास वेगळाच आहे। 26 दिवस दौरे असतात, 4 दिवस खाली असतात, आणि त्याच्यामुळं आता तुमच्यासारख्या मंडळीला मी रोज रोज भेटत होतो, आता तसं भेटणं होत नाही तर एकेकाळी मी ज्या टायमाला आमदार होतो आणि पांडूबाबा सरपंच होते, मी जेव्हा त्यांना सुरुवातीला पाहिलं तर म्हणलं लोकांनी या बॉला सरपंच केलं कसं, हे करीन काय गावचं। गावात गेलो की मी त्यांच्याकडे नुसतं पाहत राहायचो, पण छोटंसं घर, त्यांनी माझा हात पकडाव, नाही साहेब घरी आले पाहिजे, हात धरून त्यांनी मला त्यांच्या घरी न्यायचं। आणि मग म्हणता म्हणता काही गावातले सार्वजनिक कामं ते घेऊन यायचे, आणि पद हे काही कोणाच्याच बापाचं नाही, माझ्याबी नाही, त्यांच्याबी नाही, मग सरपंचकी गेली आणि पुन्हा पांडूबाबाची माझी भेट नाही, दुसरे पांडूबाबा तयार होते गावात, भेट नाही पांडूबाबाची। पण एक दिवस पांडूबाबा मला भेटले जालन्यात, अरे म्हणलं तुम्ही इथं काय करता, मला नाही माहीत काय करते म्हणून, तर म्हणलं भाऊ भाऊ म्हणे आपले पोरं इथं आहेत काम करतात, म्हणला असं स्टीलच्या फॅक्टरीमध्ये कुठं हाताखाली कोणाच्या, इथं काय काळ आहे का, इथं माणसं लागते जे, आणि म्हणलं ते पोरं काम करतात तुम्ही कशाला राहिले इथं, नाही म्हणे भाऊ पण पोरं चांगले आहे म्हणे, आणि म्हणलं चांगले पण गाव सोडून तुम्हाला करमतं कसं, आपलं म्हैस दिसली पाहिजे, गाय दिसली पाहिजे, बकरी दिसली पाहिजे, आंब्यात झाड दिसलं पाहिजे, आपल्यासारख्या माणसाला ते दिसल्याशी झोप लागत नाही रातची, नाही म्हणे पण चांगले पोरं आहे। आणि काही दिवसानं आमच्या भास्कर आबा माझ्याकडे यांना घेऊन आला आणि यांनी सांगितलं मी पांडूबाबाचा आहे, मग कोण पांडूबाबा, मग त्यांनी ओळख सांगितली मला, म्हणलं तुम्ही इथं काय करता असता, तर म्हणे कंपनी, म्हणलं कोळीकडं कंपनी टाकीत असतो का, हे कोळ्याचा धंदा नाही आहे, हे खोटं बोलतं म्हणलं साला आपल्याशी, कोळ्याचा धंदा तोच,
सर्टिफिकेट द्या कुठं लागलं तर पा, कारण ही शिक्षण कमी आपल्या समाजाला. आणि उद्योगात तर नाहीच नाही असं माझं मत आहे, म्हणजे आपल्या पट्ट्यात उद्योगात कोणीच नाही. नाही म्हणे पण दादा तुम्ही आमच्या गावाला या, म्हणजे आमच्या कंपनीत एकदा या. आता म्हणलं भाऊ तुमची कला आहे तुमच्या कंपनीत नेलं, मला माझं काही शक्य नाही, मी फार म्हणजे बिझी माणूस आहे. एक काळ मला होता तर मी राजूच्या बाजार जाऊन बसवतो दिवस दिवसभर, तरी बाहेर येत नव्हतं, मी बाहेर बसलो तरी. असे बी दिवस होते काही दिवस बळजबरी राजूच्या घरात जाऊन बसायचो मी, पण मी सोडलं नाही राजूला. राजू जरी बाहेर नेला तर मी आज जायचो, मग चिकट माणूस आहे मी जायचो पकडायचो. हे आमचे सपकाळ पहिले काँग्रेसचे होते, बोलू देत नव्हते, पण घेरलाच माणूस मी अभि तो आपली नजरच खराब आहे. एकदा माणूस आपल्या चपाट्यात आला रे की आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, त्याला मी फेऱ्यात घेतल्याशी राहत नाही. गवळीकडे हात दाव करायला तो मनीष गवळी. खरं म्हणजे हा पोऱ्या मला लहानपणापासून आवडतो, याच्या बापाचं माझं जमलं नाही कधीच, कारण ते लाईनवर जे होतो ते माझ्याशी. गावात गेलो की सुरुवात विरोध करायची मला, अरे मला बोलू द्या बसू द्या चे हात पाहता ते काही नाही, ऐकतच नव्हते. पण मनीष जरी दुसऱ्या पक्षात होता पण गेल्यावर आदर करायचा, या साहेब बसा साहेब चहा पाणी. मला जरी घेरायचे लागे दिसतं आपल्याला, हळूहळू मला 20 वर्ष लागले त्याला घेरायला. म्हणजे राजकारणामध्ये माणसं ओळखावं लागतात आणि चांगला दिसला तो तो आपला करून घ्यावा लागतो. मग अशा अनेक कहाण्या मला सांगता येतील. अरे भिका इंगळे आज नाही दिसत तिथं कुठं कुठे पोऱ्या आहे, हा पोऱ्या भिका इंगळेचा अख्खे आयुष्य भिका इंगळेचं माझ्या खिलाफ गेलं, अजूनही मोह नाही असं मला वाटतंय. पण तसं पोरग एक दिवस मला भेटलं आणि म्हटलं का रे काय चाललंय काय नाही कसं करतो.